स्वातंत्र्य दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन झाले. या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड उपस्थित होते, तर माजी स्वातंत्र्य सैनिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान तंबाखू मुक्तीची शपथ, क्रीडा पुरस्कार वितरण, एसटीत रुजू झालेल्या महिला चालक वाहकांचा तसेच पूरपरिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला पारितोषिक देण्यात आले, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
या शेतकऱ्यांच्या 7 लाख हेक्टर क्षेत्राच्या पीक विमा संरक्षण मिळालेले आहे। शेतकऱ्यांना सहजतेने पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी आपण वारंवार बँकांना सूचना केल्या। खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1,75,000 शेतकऱ्यांना 1,755 कोटी रुपयाचा पीक कर्जाचे वाटप केलेले आहे। एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतो आहे। शासनाने शेतकऱ्याच्या व्याज परताव्याची 39 कोटी रुपयाची मध्यवर्ती बँकेला दिलेली आहे। उर्वरित रक्कम सुद्धा लवकरच देणार आहे। यातून बँक नवीन सभासदांना पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 92,000 शेतकऱ्यांना 676 कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना